शेवगाव तालुक्यामध्ये रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. ऊस मका अक्षरशः भुईसपाट झाले असून कांदा लिंबू कापूस यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. वदगाव परिसरासह संपूर्ण शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि कपाशी तूर या खरीप पिकाचं प्रचंड नुकसान झालं आणि दिवाळी दसऱ्याला जो हातातोंडाशी शेतकऱ्याच्या हातात घास येणार होता तो पावसाने हिरावून घेतला आणि वादळी वारं सुटल्यामुळे पूर्ण भुईसपाट पिकं झाल्यामुळं तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन तातडीने लक्ष घालून तातडीचे पंचनामे करावे आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं एकेनेका वेगळे निकष लावून शेतकऱ्यांना 100% अनुदान पिकाचे नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांना जिल्हा सरकारची भूमिका घ्यावी माझी नम्र विनंती.